मला खूपदा काय वाटतं माहिती आहे का, कुठल्याही शहराचा, राज्याचा, देशाचा खराखुरा अनुभव जर तुम्हाला हवा असेल तर अशा ठिकाणी टुरिस्ट डेस्टिनेशनला तर सगळेच भेट देतात, पण तिथे भरणारा जर आठवडी बाजार असेल आणि त्या ठिकाणी व्हिजिट करायला तुम्हाला जर चान्स मिळाला तर अशा आठवडी बाजारामध्ये नक्की जायला पाहिजे. आपल्याकडे आठवडी बाजारामध्ये आपल्याला नेहमी जशा लोकल सीझनल फ्रेश भाज्या आणि फळं बघायला मिळतात, फुलं बघायला मिळतात, तसंच इतर देशांमध्ये सुद्धा अशा भाज्या आणि फळं आपल्याला बघायला मिळतात. अशा लोकल सीझनल फ्रेश भाज्या फळं बघून खूप छान वाटतं, नक्की भेट द्यायचं ट्राय करा. आम्ही आत्ताच न मागच्या आठवड्यामध्ये युरोप ट्रिप करून आलो. युरोप ट्रिपमध्ये आम्ही स्वित्झर्लंडला गेलो होतो. स्वित्झर्लंडला वेवे नावाचं गाव आहे. हे वेवे कशासाठी प्रसिद्ध आहे माहिती का, तर चार्ली चॅपलिन तुम्हाला माहितीच असेल, तर हा चार्ली चॅपलिन त्याची शेवटची जी काही वर्ष होती आयुष्याची, त्या शेवटच्या वर्षांमध्ये तो या वेवे गावामध्ये राहिला होता. तर ते चार्ली चॅपलिनचं ठिकाण आम्ही बघायला गेलो होतो. जेवणाचा ब्रेक होता तर आम्हाला जिथे जेवायला घेऊन जाणार होते त्या हॉटेल शेजारीच हे आठवडी बाजार भरलेला होता. मी एवढी लक्की आहे की हा आठवडी बाजार मंगळवारी आणि शनिवारी भरतो, तर आम्ही शनिवारी इथे गेलो होतो आणि हा 2 वाजेपर्यंतच असतो आणि आमची जेवणाची वेळ 1 ते 2 होती. तर मी जेवण सोडून या आठवडी बाजारामध्ये व्हिडिओ करत बसले, एवढे मला आठवडी बाजार बघायला आवडतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे चार्ली चॅपलिनचं जे वेवे गाव आहे तिथला हा आठवडी बाजार बघतोय. आणि हा आठवडी बाजार इतक्या सुंदर आणि नयनरम्य ठिकाणी आहे, इथे बाजूला छान मोठं तळ आहे आणि या लेकच्या साईडला हा बाजार भरतो. सुंदर थंड वातावरण, धुकं, बाजूला छान तलाव, अशा तलावाच्या काठावरचा हा बाजार आहे. आपल्याकडे इम्पोर्टेड चेरीज मिळतात, तशा 2 प्रकारच्या चेरीज आणि खरबूज पण आहे. इथे आपल्याकडे मुगाच्या किंवा चवळीच्या शेंगांचे गठ्ठे मिळतात, तसे ॲस्पॅरगसचे गठ्ठे होते. मोठा मोठा लसूण, मोठा मोठा अद्रक होता. 12 ते 15 प्रकारचे तरी मशरूम होते. छान फ्रेश स्ट्रॉबेरीज, रासबेरीज, ब्लूबेरीज होत्या. मस्त नारंगी रंगाच्या मोठ्या मोठ्या मिरच्या, काकडी आणि पुदिना आपल्या इथल्यासारखाच दिसतोय. आणि इथे एक स्टॉल दिसला मला, ज्याच्यावर आपल्याकडे बाजारात मिळतात तसेच पोत्यांमध्ये कडधान्य, मसाले, ड्रायफ्रूट सुद्धा ठेवलेले आहेत. फ्रॉम इंडिया, इंडियन कुकिंग, इंडियन कुकिंग. ओके, आपण तिकडून जाऊ. कारण Nice, it is very much similar but the spices are different. Spices is different, yes. Look, pistachio kevda motha hai. Take this one, it's better. Oh, is it better? With lemon juice. Oh. T'as de brancher? Can I taste it? Huh? Yes, you can try. Oh, what is this? This is nice. तो पुण्यात आलेला आहे. ओशो, ओशो चांगला आहे म्हणून. खूप सारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ब्रेड पण आहेत विकायला आणि पिझ्झा पण आहेत, पण ते पिझ्झा चौकोनी दिसतात. नेटिव्ह काय आवडत असेल तर मग किंमत बघित. हे बघ, मेड इन इंडिया आहे. नाईस. वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी आहे. वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूडचे स्टॉल्स पण आहेत. आपण आता असंच जाऊ. सुंदर म्हणून खायचं कुठे. आज
सॅलड साठी लागणाऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत. व्हेजिटेरियन मोमो 2 पर पीस. व्हेजिटेरियन मोमो, तिबेटियन मोमो. इथे इंडियाचा फ्लॅग दिसतोय आणि वाव कलकत्ता लिहिलंय. बहुतेक बंगाली फूडचा स्टॉल आहे. व्हेज थाली पण मिळते इथे आणि नॉनव्हेज थाली पण दिसतीय. मसाला चाय, सगळे इंडियन समोसा, मसाला चाय, भजी पण आहेत. मजाच वाटते असे आपले इंडियन पदार्थ बघून. चेरीज आणि स्ट्रॉबेरीज खूप फ्रेश असल्यामुळे एकदम ज्युसी आणि टवटवीत आणि खूप छान टेस्टी आहेत. हे तलावाच्या काठावर आहे. हा तलाव अतिशय सुंदर आहे पण आमच्याकडे वेळ नसल्यामुळे आम्ही तिथे जाऊ शकलो नाही. बटाटे, गाजर किती रुपये किलो? 4.80 पर केजी म्हणजे साधारण 450 रुपये किलो. कांदे आहेत साधारण 650 रुपये किलो. खूप महाग आहे वाटतं ना आपल्याला. युरोजला कन्वर्ट केलं ना इंडियन रुपीजमध्ये की महाग वाटतं. वरचे टोमॅटो बघ ना, हाऊ रेड इट इज. Where are you from, India? It's, you know Mumbai? Yes. Il n'y a plus qu'une. Oh oui, ok. Help me, why? I say this one is the best of the best. Oh, yes, good.
or this one is the best of the night? What do you say? You prefer this one? Okay. You tell me. No, okay, this one. This one. Okay, yes. These are all bite size, huh? काय घेतलं आम्ही स्ट्रॉबेरी आणि चार कशी आहे चेरी? अरे लोकल मार्केट मधली चेरी आणि स्ट्रॉबेरी ऑसम द बेस्ट चेरी रे सर. चला चला. आई